नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय विद्यालय समिती NVS उत्तर प्रदेश यामध्ये 1377 जागेची भरती निघालेली आहे. तर मित्रांनो, याबाबतचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तर त्यामध्ये तुम्हाला पदानुसार पात्रता माहीत पडेल आणि त्याचा सिलेबस काय राहणार आहे हे पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती पडेल. तर NVS 1377 जागेची भरती निघालेली आहे. यामध्ये स्टाफनरच्या 121 जागा आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या 5 जागा आहे, ऑडिट असिस्टंटच्या 12 आहे, ज्युनियर ट्रान्सलेशनच्या 4 आहे, लीगल असिस्टंटची 1 आहे, स्टेनोग्राफरच्या 23 आहे, कॉम्प्युटर ऑपरेटरच्या 2 आहे, कॅटरिंग सुपरवायझरच्या 78 आहे, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या 21 आहे, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट 360, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर 128, लॅब अटेंडंट 161, मेस हेल्पर 442 आणि MTS 19. तर मित्रांनो, या सर्व पदा मिळून 1377 जागेची भरती निघालेली आहे. तर मित्रांनो, याची जी पात्रता आहे पदानुसार वेगवेगळी आहे. तुम्ही 10वी पासवर MTS अर्ज भरू शकता, 12वी पासवर तुम्ही लॅब अटेंडंटसाठी अर्ज भरू शकता, ठीक आहे, ITR तुम्ही प्लंबरसाठी अर्ज भरू शकता. म्हणजे पात्रता मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे. पदानुसार ही पात्रता वेगवेगळी आहे. सविस्तर पात्रतेबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघून घ्यायचा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, ठीक आहे. अगोदरच मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मित्रांनो, वयोमर्यादा पण ही पदानुसार वेगवेगळी आहे. आणि दिलेल्या वयोमर्यादेत SC ला 5 वर्ष अधिक असणार आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक असणार आहे आणि अपंगासाठी या ठिकाणी 10 वर्ष अधिक असणार आहे. आणि एक्झाम शुल्क बघा, ओपन OBC आणि EWSला 1500 रुपये व 1000 रुपये, म्हणजे एक्झाम शुल्क मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे. तर SC ST अपंगाकरिता 500 रुपये, ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. आणि एक्झाम सेंटर तुम्हाला मिळणार आहे अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, रत्नागिरी, महाराष्ट्रासाठी या ठिकाणी एक्झाम सेंटर तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर मित्रांनो, आता याची अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख आहे 30 एप्रिल. 30 एप्रिल परंतु मी हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. 30 एप्रिलची आता अंतिम तारीख करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, सविस्तर माहितीची PDF तुम्हाला या साईडवर पण मिळून जाईल, किंवा तुम्ही आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण माहितीची PDF मिळून द्या. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, ठीक आहे मित्रांनो. तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. त्या ठिकाणी जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि आपला अर्ज भरायचा, ठीक आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.